सार्वत्रिक निवडणूक 2017 महाराष्ट्रातील संपूर्ण 10 नगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समिती याकरता मतदान झालेलं आहे. आज त्याचा निकाल लागणार आहेत. मतमोजणी अवघ्या काही वेळात सुरू होत आहे. महाराष्ट्रातील मिनी मंत्रालय ज्याला ओळखतात या नावाने ओळखतात त्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील आपण 61 गण आणि 122 पंचायत समिती यांचे मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यामधून 1010 उमेदवार रिंगणात आहे. त्याकरिता मतमोजणीची व्यवस्था निवडणूक आयोगाने यवतमाळ, बाबुळगाव, कळंब, आर्णी, दारवा, केळापूर, घाटंजी, राळेगाव, वणी, मारेगाव, झरी, यवतमाळ अशा 16 ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बचत भवन येथे मतमोजणीची व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी पूर्वेकडे 10 टेबल लावण्यात आलेले आहे आणि पश्चिमेकडे सुद्धा 10 टेबल लावण्यात आलेले आहे. या टेबलामध्ये प्रत्येक टेबलावर एक सुपरवायझर, एक सहायक सुपरवायझर आणि एक झेटो अधिकारी आहे. या झेटो अधिकारीची जबाबदारी अशी आहे की त्यांनी जी काही मतमोजणी होते ती प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत सुद्धा पोचून द्यावी. त्यासोबतच निवडणूक कायदा 1951 कलम 128 एक शपथ सगळ्यांना देण्यात येणार आहे. त्या शपथीमध्ये असं आहे की जो कोणी उमेदवार आघाडीवर असेल किंवा पुढे असेल त्याची माहिती निकाल होईपर्यंत बाहेर जाऊ नये या प्रकारची एक गोपनीय शपथ आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्यात पहिल्या टप्प्यामध्ये 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 तारखेला 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका अतिशय शांततेने पार पडाव्या यासाठी सर्वप्रथम यापूर्वी आपण साहेबांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखतसुद्धा आपण दाखवण्यात आली. आज परत या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. त्याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे साहेब यांची परत मुलाखत घेऊ आणि हा जो निकाल आहे त्याबाबत जाणून घेऊया. यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत दारव्हा पंचायत समिती या ब्लॉकच्या अनुषंगे जी आत्ता आपण चर्चिलेली निवडणूक होती त्या निवडणुकीचं आज काउंटिंग होतं. या सर्व प्रक्रियेअंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणाच्या काउंटिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि जिल्हा परिषद गटातील विविध पदांकरिता खालीलप्रमाणे उमेदवार निर्वाचित झालेले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत 31 बोरीखुर्द या गटातील जागेवर मोहर श्रीधर धोंडबाजी, 32 लाडखेड या गटाकरिता खोडे विनोद मारोतराव, 33 लोही या गटाकरिता पवार कालिंदा यशवंत, डोलारी सिंधी या गटाकरिता कुरसिंगे अश्विनी अंकुश आणि 35 महागाव कसबा या गटाकरिता थरखडे राधा गणेश ह्या निर्वाचित झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 5 जागेचे निकाल लागलेले आहेत. पंचायत समिती गणातून 61 तळेगाव नावाच्या गणातून राठोड सिंधू रमेश, 62 बोरी या गणातून कराळे साहेबराव शेषराव, 63 लाडखड या गणातून दुधे शारदा यशवंत, 64 वडगाव गाढवे या गणातून मडावी शारदा महादेव, 65 लोही या गणातून राऊत सुनीता प्रकाश, 66 चिखली या गणातून ठाकरे संतोष विष्णू, 67 भांडेगाव या गणातून जाधव सविता रमेश, 68 डोलारी या गणातून चव्हाण उषा प्रेमसिंग, 69 सायखेड या गणातून जाधव नामदेव रेवाजी आणि 70 महागाव या पंचायत समिती गणातून राठोड पंडित दत्ता ही मंडळी सर्वाधिक मते घेऊन निर्वाचित झाली आहेत. या ठिकाणी निवडणुकीपासून तर निवडणुकीचा निकाल पार पाडण्याकरता साहेबांनी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य झाले आहे त्याबाबत थोडं साहेब सांगतील. ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मला
माझे सहकारी तहसीलदार प्रकाश राऊत, आमच्या दोन्ही कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, माझ्या तालुक्याअंतर्गत पंचायत समिती आणि म्युन्सिपाल्टीचे सी ओ असू दे किंवा बी डी ओ असू देत, त्यांच्या अधीनस्थ सर्व स्टाफ, इतर सर्व आमच्या या ज्युरिडिक्शनमधले विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, या सर्वांचं बहुमोल सहकार्य मला प्राप्त झालं. माझा कोतवालापासून तर तहसीलदारपर्यंत प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या ड्युटीमध्ये एन्कोज केलेला होता आपण, आणि त्या सर्वांनी केलेल्या परिश्रमाचं आजचं हे फळ आहे असं मला वाटतं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. महाराष्ट्र न्यूज लाईव्हतर्फे मी कॅमेरामॅन राम चव्हाणसह दिलीप चव्हाण दारव्हा.